विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं मी स्वागत करते. आजच्या तासाला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा टॉपिक नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा बघणार आहोत, म्हणजे हरित ऊर्जेच्या दिशेने. यामध्ये पॉईंट्स कोणते आहेत? तर यूज ऑफ व्हेरियस एनर्जी सोर्सेस, म्हणजे ऊर्जेचा वापर्स. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा निर्मिती. तिसरा पॉईंट आहे प्रोसेस ऑफ जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि एन्व्हायरमेंट, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. हे 3 पॉईंट्स आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचे आहे. आता याच्यातला हा जो पॉईंट आहे कॅनरिकल, हा कॅन्सल केलेला आहे. दुसरा पॉईंट आहे लेटस डिस्कस, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारावर कोणत्या कामासाठी ऊर्जा वापरता आणि कोणत्या फॉर्ममध्ये, म्हणजे कोणत्या रूपामध्ये वापरता, हे फक्त चर्चा करा असं म्हटलं आहे. हा भाग तुम्हाला झालेला ऑलरेडी आहे. ह्यातला मेन पॉईंटला आपण सुरुवात करूया. एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी, ऊर्जा आणि ऊर्जा वापर. आता याच्यामध्ये ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर हा पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे. इन मॉडर्न सिव्हिलायझेशन, आधुनिक संस्कृतीमध्ये काय झालेलं आहे, एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड. पूर्वी माणसांच्या प्रायमरी नीड्स म्हणजे प्राथमिक गरजा वेगळ्या होत्या. कोणत्या होत्या? तर अलॉंग विथ अ फूड, क्लोथ अँड शेल्टर, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या त्या गरजा होत्या. आज मात्र ती त्या प्रायमरी नीडबरोबरच आणखी एक प्रायमरी नीड माणसांची वाढलेली आहे, ती म्हणजे एनर्जीची नीड, म्हणजे ऊर्जेची गरज वाढलेली आहे. वी नीड एनर्जी इन डिफरंट फॉर्म्स. आपल्याला ऊर्जा ही डिफरंट फॉर्म्स, म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये लागते, फॉर डायव्हर्स टाईप्स ऑफ वर्क्स. कारण आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या रूपामध्ये ऊर्जा आपल्याला उपलब्ध असणं आवश्यक असतं. द एनर्जी दॅट वी नीड मे बी इन द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मग आपल्याला लागणारी ऊर्जा हे कोणत्या स्वरूपामध्ये असते? तर आयदर मेकॅनिकल एनर्जी, यांत्रिक रूपामध्ये असते, आयदर केमिकल एनर्जी, रासायनिक रूपामध्ये असते, साऊंड एनर्जी, ध्वनी ऊर्जेमध्ये असते, लाईट एनर्जी और हीट एनर्जी, यासारखे अनेक ऊर्जेची विविध रूपं आहेत. त्या विविध रूपामध्ये ऊर्जा असते आणि ती आपण ती ऊर्जेची विविध रूपं वापरतो. हाऊ डू वी गेट दीज डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी? ह्या ऊर्जा कशातून मिळतात? आता हा आहे तर मेगा टेबल, हा देखील पॉईंट या ठिकाणी काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. मेगा टेबल हा पॉईंट कॅन्सल केलेला आहे. तर हाऊ डू वी गेट दीज फॉर्म्स ऑफ एनर्जी? तर तुम्हाला माहीत आहे एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड और कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. म्हणजे ऊर्जा ही आपल्याला नव्यानं निर्माणही करता येत नाही आणि ती आपल्याला नष्टही करता येत नाही. वी नो दॅट एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. फक्त एवढंच करू शकतो की एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये करता येतं. डिफरंट सोर्सेस ऑफ द एनर्जी आर यूज्ड टू द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी नेसेसरी फॉर अस. आपल्याला लागणारी जी गरजेची एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती निर्माण करण्यासाठी डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी, ऊर्जेचे विविध स्रोत वापरले जातात. इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स वी हॅव लर्न अबाउट एनर्जी, सोर्सेस ऑफ एनर्जी अँड व्हेरियस कन्सेप्ट रिलेटेड टू देम. मागील इयत्तेमध्ये 9वीमध्ये तुम्ही या बाबतीत सगळ्या शिकलेल्या आहेत. हिअर वी विल लर्न अबाउट व्हेरियस सोर्सेस दॅट आर नाव यूज्ड फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. या इयत्तेमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत निर्मितीसाठी लागणारे सोर्सेस कोणते आहेत, मेथड्स दॅट आर यूज्ड फॉर दिस, आणि ती ऊर्जा कशापासून कोणत्या पद्धतीनं तयार केली जाते, द सायंटिफिक प्रिन्सिपल दॅट आर यूज्ड देअर, त्याच्या पाठिंबा कोणतं सायंटिफिक प्रिन्सिपल म्हणजे शास्त्रीय तत्व वापरलं जातं हे देखील बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काही डिसॲडव्हांटेजेस म्हणजे फायदे काय आहेत,
डिसअडवांटेजेस तोटे काय आहेत या पद्धतीनं ऊर्जा निर्माण करत्यामध्ये हे देखील आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ग्रीन एनर्जी म्हणजे हरित ऊर्जा म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये इथे काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. वेर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी इन आवर डे टू डे लाईफ, दैनंदिन जीवनामध्ये अहो आपण ऊर्जेचा वापर कुठं कुठं करतो हे हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. हाऊ इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड, कशी विद्युत ऊर्जा निर्माण होते हे देखील माहिती तुम्ही शिकलेलं आहात. नाऊ वी स्टार्ट द सेकंड पॉइंट दॅट इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मिती. आता ही कशी केली जाते तर हे आपण बघूया. आता या ठिकाणी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जेची निर्मिती. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इन्व्हेंटेड बाय मायकल फॅरेडे. म्हणजे बहुतांशी जी इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स म्हणजे विद्युत निर्मिती केंद्र आहे त्याच्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे तत्व, कोणतं तत्व वापरले तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे प्रिन्सिपल तत्व वापरलेलं आहे. हे तत्व कोणी शोधून काढलं तर इन्व्हेंटेड बाय द मायकल फॅरेडे. मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने तत्व शोधून काढलेलं आहे. तर अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल या तत्वानुसार एक तत्व काय आहे नेमकं तर व्हेन एवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड ए कंडक्टर चेंजेस अ पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर हे मायकल फॅरेडेचं तत्व आहे. आता या तत्वाचा अर्थ आपण समजून घेऊया. व्हेन एवर मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर चेंजेस, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र, अराउंड ए कंडक्टर, कंडक्टर म्हणजे वाहकतार. ज्या वेळेला आपण एखाद्या वाहक तारे भोवतालची भोवतालचं चुंबकीय क्षेत्र चेंज करतो त्यावेळेला काय निर्माण होतो तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. वाहक तारे मध्ये किंवा भोवती हा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर निर्माण होतं असं मायकल फॅरेडेनं मांडलेले हे तत्व आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया. द फील्ड अराउंड अ कंडक्टर कॅन बी चेंज्ड इन टू वेज. आता याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र जे आहे ते आपल्याला कंडक्टरच्या भोवती म्हणजे वाहक तारेच्या भोवती आपण दॅट इज चेंज बाय टू वेज दोन पद्धतीनं आपल्याला ते बदलता येतं. त्या दोन पद्धती नेमक्या कुठल्या आहेत हे आपण आता या ठिकाणी बघूयात. अति सोप्या भाषेमध्ये इथं मांडलेलं आहे मी. आता याच्यामध्ये कंडक्टर आणि मॅग्नेट या दोन्हींचा समावेश आहे आणि दोन पद्धतीनं आपल्याला हे काय करता येतं तर फील्ड अराउंड द कंडक्टर चेंज करता येते. वाहक तारेभोवतीचे चुंबकीय क्षेत्र आपल्याला बदलता येतं. आता पहिली जी स्टेप आहे याच्यामध्ये काय दाखवले या ठिकाणी मी कंडक्टर म्हटले आणि इथं मॅग्नेट. कंडक्टर म्हणजे वाहकदार, मॅग्नेट म्हणजे चुंबक. पहिली मेथड काय आहे तर कंडक्टर इज कीपिंग स्टेशनरी. कीपिंग स्टेशनरी कंडक्टर कीपिंग स्टेशनरी म्हणजे वाहकतार ही आपण स्थिर ठेवली आणि मॅग्नेट कीपिंग रोटेटिंग चुंबक हा आपण रोटेट करत ठेवला म्हणजे फिरता ठेवला तरी देखील आपल्याला काय करता येतं पोटेन्शियल डिफरन्स निर्माण करता येतो, विभवांतर निर्माण करता येतो. आणि दुसरी मेथड आहे त्याच्यामध्ये उलट करायचं की आता मागाशी कसं होतं कंडक्टर स्टेशनरी होता आता कंडक्टर काय करायचं रोटेटिंग करायचा म्हणजे कंडक्टर फिरता ठेवायचा आणि मॅग्नेट आता काय करायचा स्टेशनरी म्हणजे उलटं करायचं. मागाशी रोटेटिंग होता आता काय करायचा तो स्थिर करायचा. अशा दोन्हीही पद्धतीनं आपल्याला काय करता येतं इन बोथ केसेस देअर इज क्रिएशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर. यापैकी दोन्ही पद्धतीनं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर निर्माण करता येतं. कुठं अक्रॉस द कंडक्टर म्हणजे वाहक तारेभोवती आपल्याला विभवांतर निर्माण करता
येतं. द इलेक्ट्रिकल पॉवर जनरेटिंग मशीन बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड इलेक्ट्रिक जनरेटर. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करणारं जे मशीन आहे, विद्युत निर्मिती करणारं यंत्र जे आहे, त्या या तत्वावरती त्याला त्या मशीनला काय म्हटलं जातं, तर इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे विद्युत जनरेटर असं म्हटलं जातं. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे की ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे पुढे सुरुवातीला, सच अ लार्ज जनरेटर्स आर यूज इन अ कमर्शियल पॉवर जनरेशन प्लँट. अशा पद्धतीचे मोठेच्या मोठे जनरेटर म्हणजे जनित्र जी आहेत ती कुठं वापरली जातात, तर कमर्शियल पॉवर जनरेशन प्लँट म्हणजे मोठमोठ्या इलेक्ट्रिसिटी निर्मिती किंवा विद्युत निर्माण करणाऱ्या केंद्रामध्ये हे वापरले जातात. अँड टर्बाईन इज यूज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. आणि त्याचा वापर काय केला जातो, टर्बाईन इज रोटेटेड, रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. आणि टर्बाईन काय करतं, जनरेटर जनित्रामध्ये असलेला चुंबक हा काय करतो, रोटेट करण्याचं म्हणजे फिरवण्याचं काम करतो. ए टर्बाईन हॅज ब्लेड्स, व्हेन अ फ्लो ऑफ लिक्विड और गॅस इज डायरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ टर्बाईन. हे टर्बाईन कधी किंवा टर्बाईनची ब्लेड्स म्हणजे पाती जी आहे ती किंवा रोटेट होतात कधी फिरतात, व्हेन अ फ्लो ऑफ लिक्विड और गॅस इज डायरेक्टेड ऑन द ब्लेड्स ऑफ द टर्बाईन, म्हणजे त्या टर्बाईनच्या पात्यांवरती ज्या वेळेला आपण एखाद्या द्रव पदार्थाचा किंवा वायूचा झोत त्याच्यावरती सोडतो त्यावेळेला टर्बाईनची पाती जी ब्लेड्स आहेत इट रोटेट्स. दस द मॅग्नेट इन द इलेक्ट्रिक जनरेटर स्टार्ट्स रोटेटिंग. आणि अशा पद्धतीनं जनरेटरमधला म्हणजे जनित्रामधला मॅग्नेट म्हणजे चुंबक जो आहे, ॲट दिस स्टार्ट्स रोटेटिंग म्हणजे तो रोटेट व्हायला लागतो किंवा फिरायला लागतो. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्युस्ड आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती या ठिकाणी आपोआपच होते. आता खाली काही डायग्राम्स दिलेले आहेत, आता ह्या डायग्राम्स आपल्याला बघायच्या आहेत. आता याच्यामध्ये काय, तर पहिली जी डायग्राम आहे ती पहिली डायग्राम याच्यामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, तर यामध्ये साधारणपणे पहिली डायग्राम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, हे दाखवलेलं आहे. हे काही जास्त डिटेलमध्ये आपल्याला बघायचं नाही. याच्यामध्ये दाखवलं आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, हा आहे चुंबक मॅग्नेट, आणि याच्याभोवती काय आहे, ही मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र आहेत म्हणजे चुंबकीय बलरेषा आहेत. आता हा आकाशाला अटॅच केलेला आहे, तर या ठिकाणी ही आहे कॉईल म्हणजे तारेचं वेटोळं आहे, त्याला तो जोडलेला आहे. आणि या ठिकाणी व्होल्टमीटर लावलेलं आहे, आणि कशाला जोडलेलं आहे, तर या ठिकाणी हे तारेच्या वेटोळ्याला ह्या जोडलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रवर्तित विभारांतर म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ या ठिकाणी तयार होतो. अशा पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ची डायग्राम आहे. आता एक पुढची जी डायग्राम आपल्याला बघायची, ही डायग्राम जी आहे ती स्टीम टर्बाईन. टर्बाईन जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वाफेवर चालणारे आहेत किंवा नैसर्गिक वायूवर चालणार आहेत, पाण्यावर चालणार आहेत, असे वेगवेगळ्या पद्धतीचे टर्बाईन्स आहे. तर ह्या एक टर्बाईन यामध्ये उदाहरण म्हणून दाखवलेलं आहे. हे उदाहरण म्हणून दाखवलेलं जे टर्बाईन आहे ते कसलं ते टर्बाईन आहे, तर स्टीम टर्बाईन आहे. त्याच्यानंतर आणखीन एक डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे. ही आणखीन एक डायग्राम ही काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला स्कीमॅटिक ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर, जनरेटर म्हणजे
विद्युत जनित्राची रचना या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. याच्यामध्ये या ठिकाणी मध्ये काय आहे तर रोटेटिंग इलेक्ट्रिक मॅग्नेट म्हणजे फिरणारा विद्युत चुंबक या जनित्रामध्ये बसवलेला असतो आणि तो काय करतो जनरेटर तर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करतो म्हणजे विद्युत ऊर्जा निर्माण करतो. आता या ठिकाणी आपल्याला परत त्याच्या शेजारीच दिलेला पॉईंट बघायचा आहे. तो पॉईंट म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी डायग्राम अगोदर मी तुम्हाला दाखवते. हा फ्लोचार्ट आहे, हा फ्लोचार्ट आहे 5.4. हा फ्लोचार्ट काय सांगतो आहे की फ्लोचार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी, विद्युत निर्मिती कशा पद्धतीनं होते, निर्माण होते, हा प्रवाह आकृतीनं फ्लोचार्टच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कशाची गरज असते आपल्याला वीज निर्मिती करण्यासाठी किंवा विद्युत निर्मिती करण्यासाठी, तर पहिलं जे आहे प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन द टर्बाईन. प्रॉपर एनर्जीचा सोर्स म्हणजे सुयोग्य एनर्जीचा ऊर्जेचा स्रोत की ज्याचा वापर करून आपण टर्बाईन जे आहे ते रोटेट करू शकू, फिरवू शकू, हा महत्त्वाचा एनर्जीचा सोर्स जो आहे, स्रोत आहे, तो पहिल्यांदा लागतो. आणि त्या स्रोतावर आधारित तो स्रोत काय करतो, हा टर्बाईन जो आहे तो टर्बाईन रोटेट करण्याचं काम, फिरवण्याचं काम करतो. आणि टर्बाईन रोटेट व्हायला लागलं की हे टर्बाईन कशाला अटॅच केलेलं असतं, जोडलेलं असतं, तर जनरेटरला म्हणजे जनित्राला जोडलेलं असतं. आणि टर्बाईनमधली जी एनर्जी आहे ती जनरेटरला जोडल्यामुळे जनरेटर रोटेट व्हायला लागतो. आणि जनरेटर रोटेट झाला की तो जनरेटर काय प्रोड्यूस करतो, काय निर्माण करतो, तर इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण करतो. अशा सिंपल स्टेप्स ह्या इलेक्ट्रिकल जनरेशन इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये आहेत. या पद्धतीनं वीज निर्मिती केली जाते.